गुड इवनिंग एवरीवन, एम आई ऑडिबल क्लियरली? ओके, माय स्क्रीन इज आल्सो विजिबल। ओके, सो थर्ड स्टैंडर्ड अपन मल्टीप्लिकेशन बाय लैटिस मेथड त्याची प्रैक्टिस घेणार आहोत। एंड फोर्थ स्टैंडर्ड तुमच्या 3 डिजिट नंबरचे डिविजन कसं करायचं ते आज मी तुम्हाला पुन्हा शिकवणार आहे आणि त्याची सुद्धा आपण प्रॅक्टिस घेणार आहोत। गॉट इट? समजाय सबको क्या करना है यस हमें आज? ओके, स्नेहा आपके पेपर खत्म हो गए? ओके टीचर। नो टीचर, टीचर जीके कंप्यूटर बाकी है। और ड्राइंग। यस ओके, चला, आपला ऑलरेडी सिलेबस कंप्लीट झालेला आहे। आपण ओरल पण घेतलेली आहे प्रत्येक सब्जेक्टची। आता आपण रिटर्न पेपरची तयारी करणार आहोत। सगळ्यांना माझी स्क्रीन विजिबल आहे? टीचर, तुमचा आवाज ब्रेक होतो। आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? यस ओके, थर्ड स्टँडर्ड, पे अटेंशन। लैटिस मेथड ने जो मल्टीप्लिकेशन अपन शिकलो होतो, जो भी मैंने आपको मल्टीप्लिकेशन सिखाया था लैटिस मेथड यूज करके, वो हम आज फिर से सॉल्व करने वाले हैं। मी पहिल्यांदा तुम्हाला एक सॉल्व करून देणार आणि बाकीचे तुम्ही करायचे। ओके, चला। थर्ड स्टैंडर्ड, दिस इज फॉर थर्ड स्टैंडर्ड। अगर आपका सम है 315 मल्टीप्लाइड बाय 7, तर आपण याला याचा 315 ला कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट करायचं? क्या करेंगे हम सार्थक? यस सार्थक, चला कोण सांगणार मला? श्रेया, हमें 7 का टेबल बोलना पड़ेगा। यस, 7 का टेबल बोलना है, लेकिन ये 315 में ऐसे ही लिखूं या इसको क्या करूं मैं? 315 ऊपर लिखेंगे और 7 नीचे, मल्टीप्लिकेशन साइड में। लैटिस मेथड से सॉल्व करना है तो हम करेंगे 300 प्लस 10 प्लस 5। समझाए सबको? यस यस मैम। ओके, सो अभी हम नेक्स्ट क्या करेंगे? हम यहाँ पे अभी लिखने वाले हैं 310 5 मल्टीप्लाइड बाय 7। ओके, सो पहले हम क्या करेंगे, 7 से किसको मल्टीप्लाई करेंगे? यस, थर्ड स्टैंडर्ड, श्रेया बताइए। 7 से 5 को मल्टीप्लाई सेवन फाइव करेंगे। जा 7 5 35। 35। स्वराज, आता काय करायचं? आता 10 ला गुणायचं। हाँ, काय येणार गुणाकार? 7 10 70। यस, आता काय करायचं? वेदांत, वेदांग, सार्थक, यस, क्या करना है हमें अभी? कौन कौन प्रेजेंट आहे थर्ड स्टैंडर्ड? सार्थक सांग। टीचर रेंज हाँ, आता सांग मला काय करायचं इथे? सेवन ने आता कोणाला मल्टीप्लाय करायचं? वेदांग, नव्हती। 300 ला। 300 ला। हाँ,
मग त्याच्यासाठी आपण 7 चा टेबल 3 पर्यंत बोलायचा. 7 3 जा 27 21 21 आणि जे 0 आहेत ते तसेच लिहायचे. मग आन्सर काय आलं? 2100. ओके मग आपण काय करणार आता आन्सर साठी या सगळ्यांचं ऍडिशन. सेवन प्लस थ्री 10, 0. वन विल गो हियर, 1 प्लस 1 2 अँड 2 विल बी एज इट इज. 2205 इज द आन्सर. सगळ्यांना आता परत लक्षात आलं लॅटिस मेथडने गुणाकाराची गणित कशी सोडवायची. येस येस ओके. आता तुम्ही तुमचं काढणार आहात पेज नंबर 63. पेज नंबर 63 वर जी बॉक्स करून दिलीत ना गणित 4, 43 मल्टीप्लाइड बाय 23, 62 मल्टीप्लाइड बाय 13 हे सॉल्व करायचं आहे तुम्ही. वेट 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 वेट, डोंट डू दॅट, डोंट डू दॅट. आता आपण एकाच संख्येने मल्टीप्लाय करायचं शिकलोय, त्यामुळे तुम्ही ही गणित सॉल्व्ह करा. ओके पेज नंबर 62 फोर सॉल्व करायचे. हा हा फोर फोर सॉल्व करा. ओके आता फोर्थ स्टँडर्ड. फोर्थ स्टँडर्ड आपण डिव्हिजन शिकलो होतो, टू नंबर युझिंग टू नंबर अँड थ्री नंबर. टीचर आवाज नाही येते. रिद्धी सगळ्यांना माझा आवाज जातोय. टीचर आवाज नाही येते. ओके दिस फोर्थ स्टँडर्ड. फोर्थ स्टँडर्ड आता सी तुम्ही हे तर इझिली करता राईट. तुम्हाला वन डिजिट नंबरने टू डिजिट नंबरला डिवाइड करायचं असेल तर ते तुम्ही इझिली करता राईट. बट तुम्हाला थ्री डिजिट नंबरने ज्यांना पूर्ण भाग जात नाही तिथे प्रॉब्लेम होतोय. तर आपण आज पुन्हा सॉल्व्ह करणार आहोत. ओके सगळ्यांनी लक्ष द्या. काय झालं? आवाज नाही येत. सगळ्यांना आवाज येतोय. तुम्ही ज्यांना आवाज नाही येत आहे त्यांनी लेफ्ट व्हा आणि पुन्हा जॉईन करा. सगळ्यांनी चेक करा आय एम ऑडिबल. येस टीचर. ओके ओके फोर्थ स्टँडर्ड. सो आता आपण थ्री डिजिट नंबर, आज हम अभी थ्री डिजिट नंबर को वन डिजिट नंबर से कैसे मल्टीप्लाई डिवाइड करेंगे वो सीखेंगे. ओके आपको उसके वर्ड प्रॉब्लम सॉल्व करने होंगे. बिफोर दैट मैं आपको एक एग्जाम्पल सॉल्व करके बताने वाली. थ्री हंड्रेड एंड 69 डिवाइडेड बाय 3. ओके चला हु इज गोइंग टू हेल्प मी इन दिस. हँड रेज करा.
टीचर काय यस नेहा स्नेहा बोलिए क्या करेंगे हम पहले हम लोग थ्री से इस थ्री को डिवाइड करेंगे तो क्या वो क्या करेंगे थ्री से थ्री को डिवाइड करेंगे कैसे ठीक है थ्री थ्री जा थ्री वन जा थ्री वन जा थ्री ओके थ्री माइनस थ्री जीरो जीरो अभी हम इस सिक्स को नीचे लेंगे थ्री के टेबल में सिक्स आता है यस हाँ कौन सी पोजीशन पे थ्री थ्री जा सिक्स नो ठीक है थ्री टू जा सिक्स थ्री टू जा सिक्स सिक्स माइनस सिक्स हुए जीरो अभी हम नाइन को नीचे लेंगे अभी थ्री के टेबल में नाइन आता है यस टीचर थ्री थ्री जा थ्री थ्री जा नाइन नाइन माइनस नाइन जीरो सो हमारा आंसर आ गया 123 जहाँ पे हमारा रिमाइंडर रहता है जीरो राइट ओके ऐसे सम्स में कुछ ऐसे होते हैं सम्स जिसमें हमारा रिमाइंडर जीरो रहता है लेकिन कुछ ऐसे भी सम्स होते हैं जिसमें हमारा रिमाइंडर जीरो नहीं रहता काही अशी उदाहरणे असतात ज्यामध्ये आपला रिमाइंडर झिरो राहत नाही आपण बघूया तसंच अजून एक उदाहरण सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन मल्टीप्लाइड बाय थ्री ओके कोण करेगा यहाँ पे मेरी हेल्प कोण करणार हे गणित सॉल्व मी येस बोल काय करायचं आता सिक्स टू थ्री टू जा सिक्स येस गुड थ्री टू जा थ्री टू जा सिक्स सिक्स मायनस सिक्स झिरो आता मी हा टू खाली घेणार पण थ्रीच्या टेबल मध्ये टू येतो का नो टीचर मग काय करायचं काय करायचं सांगा कोण सांगणार बोला स्नेहा आप बोलोगे यस टीचर क्या करेंगे अभी हम बघा येस माइक बंद करा सी हा टू मधून मायनस होऊ शकत नाही त्यामुळे डिव्हिजनच्या वेळी हा टू ला आपल्याला या नाईन सोबत घ्यावं लागणार त्यासाठी आपल्याला इथे घ्यावं लागणार झिरो थ्री झिरो झिरो मग हा टू असाच खाली येणार आणि नंतर येणार हा नाईन थ्रीच्या टेबलमध्ये ट्वेंटी नाईन येतो का नाही पण ट्वेंटी नाईनच्या जवळ असणारी कोणती अशी संख्या आहे जी टू थ्रीच्या टेबलमध्ये येते सांगा कोणसा नंबर आहे जो थ्री के टेबल मे आता आहे कनिष ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन थ्री नाईन जा ट्वेंटी व्हेरी गुड थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन त्यामुळे नाईन मायनस सेवन इज सॉरी नाईन मायनस सेवन इज टू आणि टू मायनस टू इज झिरो त्यामुळे या गणितामध्ये आपली रिमाइंडर राहिलेली आहे झिरो सॉरी टू आणि त्याच्या अगोदरच्या गणितामध्ये आपली रिमाइंडर राहिली होती झिरो त्यामुळे डिव्हिजनचे असे प्रॉब्लेम्स आहेत ज्यामध्ये कधी कधी पूर्णपणे डिव्हिजन होतं आणि कधी कधी पूर्णपणे डिव्हिजन होत नाही ओके आता तुम्ही गणित सॉल्व्ह करायचे आहेत तुमच्या पेज नंबर 82 वरची 82 वर जे वर्ड प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत चला स्टार्ट रायटिंग
पेज नंबर 82। समजलं प्रश्न? हो प्रश्न नका लिहू, प्रश्न नका लिहू, प्रश्न फक्त तिथे वाचा आता आणि लिहा आणि गणित सॉल्व करा। प्रश्न लिहिण्यात आता टाइम नका घालू। ओके चला पटकन करा। तिथे क्वेश्चन नाही लिखणार? नाही क्वेश्चन मत लिखो, लेकिन वन वन सेंटेंस में आंसर लिखना है आपको। ओके गणित सोडवून झाल्यावर खाली वन सेंटेंस मध्ये आंसर लिहा, बिकॉज वर्ड प्रॉब्लेम आहे, वर्ड मध्ये आंसर येणं इज मस्ट। येस टीचर, पेज नंबर कौन सा है? 82 थर्ड स्टँडर्ड सॉल्व करून झाले? ओके चला पटकन कंप्लीट करा आणि झाल्यावर मला सांगायचंय। वेदांगी इज डन। ओके कोणाला गणित सॉल्व करताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही विचारू शकता। ओके दोन्ही स्टँडर्ड साठी मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्हाला टेबल खूप नीट लर्न असणं गरजेचं आहे। कोणीही कन्फ्यूज व्हायचं नाहीये डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनचे प्रॉब्लेम सॉल्व करताना, स्पेशली डिव्हिजन वाले। येस श्रेया टीचर, 62 का लिखना था ना? देख मैं दो मुझे, हाँ 62, हाँ 62 वाला। उसके बाद आपको लिखने हैं 63। 63 में जो तीन है ना नीचे, 56 मल्टीप्लाइड बाय 16, 71 मल्टीप्लाइड बाय 12। नाही सगळ्यांनी फोर्थ स्टँडर्ड लक्ष देत जा, एकदा सांगितल्यावर क्वेश्चन लिहू नका, सॉल्व करा गणित आणि त्याच्या खाली वर्ड मध्ये आन्सर लिहा। मॅम कम्प्लीट? हा ते कम्प्लीट झाले असतील तर पेज नंबर 63 वरचे, आता जे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते ते सोडवायचे आहेत। दिसते ना स्क्रीन? येस। हा ते मॅम लॅटिस पद्धतीमध्ये? येस हे पण लॅटिस मेथडनेच आहेत।
टीचर मला सेकंड वाला नाही समजत आहे. हाँ वेट, आई विल मेक इट क्लियर. वेट, सी काय आहे. इन अ फील्ड इफ 987 सैप्लिंग्स आर प्लांटेड इन 7 रोज विथ एन इक्वल नंबर ऑफ सीडलिंग्स इन ईच रो, हाउ मेनी सीडलिंग्स आर प्लांटेड इन ईच रो. ओके, काय सांगितलं इथे, काय विचारलंय की एका फील्ड मध्ये, एका शेतामध्ये 987 सॅपलिंग्स आहेत आणि ते 7 रोज मध्ये प्लांट केलेले आहेत, 7 रांगांमध्ये लावलेले आहेत, विथ एन इक्वल नंबर ऑफ सीडलिंग्स इन इच रो. प्रत्येक रो मध्ये इक्वल नंबर ऑफ सीडलिंग आहेत. मग किती सीडलिंग हे 7 रोज मध्ये असतील ते काढण्यासाठी आपल्याला 987 ला 7 ने डिवाइड करायला पाहिजे. सो लेट सी, लक्ष द्या सगळ्यांनी इथे, 987 मल्टीप्लाइड बाय 7. रिद्धी माय काउंट कर, सांग मला 7 च्या टेबल मध्ये 9 येतो का? नो टीचर. नो, मग आपण काय करायचं, 7 वन जा 7, 7 9 मायनस 7, 9 मायनस 9 मायनस 7 2. अँड आफ्टर दॅट वी विल टेक 8. ओके, आपण ह्या 8 ला खाली घेणार. आता 7 च्या टेबल मध्ये 28 येतो, बघा. 7 चा टेबल बोला, 28 येतो का? यस टीचर. 7 4 जा 20. पोझिशन यस, 7 4 जा 28 28 minus 28 is 0 0. मग आपला 7 खाली येणार, परत आपण येणार 7 1 जा 7. मग एका रो मध्ये किती सीडलिंग प्लांट केलेल्या असतील, 141. ओके ओके, चला सॉल्व करून घ्या आणि वर्ड वर्ड मध्ये आन्सर लिहा. राईट युअर आन्सर इन वर्ड ऑल्सो. डन. डिव्हिजनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना टेबल बोलायचा, त्या संख्येमधून मायनस होण्यासाठी त्याच्यापेक्षा लहान संख्या असायला हवी, बरोबर. जर 30 संख्या असेल तर ती पण त्याच्यातून मायनस होऊ शकते, आणि नसेल टेबलमध्ये ती तो नंबर येत नसेल, जसं 7 टेबलमध्ये 9 येत नाही, म्हणून आपण असा विचार करायचा की 9 पेक्षा लहान अशी कोणत्या कोणता नंबर आहे ज्यामधून 7 मायनस होऊ शकतो, तर तो आहे 7. ओके, अकॉर्डिंगली तुम्ही अशा प्रकारे गणित सॉल्व्ह करायचे आहे. आता पुढचं सॉल्व्ह करणार, येस रिद्धी, नेहा, कनिष, स्पर्श. येस टीचर. येस ओके, थर्ड स्टँडर्ड. येस येस टीचर. मॅम मला बुक दाखवा ना. बुआ का? ओके वेट. ओके चला, थर्ड स्टँडर्ड, मेक इट फास्ट. अँड आफ्टर कंप्लीटिंग लेट मी नो इन द चॅट बॉक्स. ओके,
थर्ड स्टैंडर्ड आफ्टर कंप्लीटिंग लेट मी नो वेदांत कंप्लीट सार्थक टीचर कंप्लीट श्रेया ओके टीचर कंप्लीट सगळ्यांचे झालेत का नो बस टीचर माझे क्लास करे गया ओके करिए Which am I complete? Okay. Swaraj? No, ma'am. Maaje nahi zala. Sir, Patan. चला पे अटेंशन 42 मल्टीप्लाइड बाय 3 चैट बॉक्स मध्ये आंसर लिहा 42 मल्टीप्लाइड बाय 3 थर्ड स्टैंडर्ड 42 मल्टीप्लाइड बाय 3 126 इज द राइट आंसर ओनली सार्थक हैज गॉट इट श्रेया आपका भी कंप्लीट हुआ है राइट ओके नेक्स्ट नेक्स्ट आहे तुमचा नेक्स्ट 51 मल्टीप्लाइड बाय 6 51 मल्टीप्लाइड बाय 6 यस 306 सार्थक 306 नॉट 60 306 इज द राइट आंसर 306 नेक्स्ट है 73 मल्टीप्लाइड बाय 5
73 मल्टीप्लाइड बाय 5 365 इज द राइट आंसर. वेरी गुड. Thirty nine multiplied by eight. 312. Yes. Yes. Good. Okay. Then page number 63. What is it? 56 multiplied by 16. Teacher, complete. 16. Okay. 56 multiplied by 16. 896. No, Swaraj, 852 nahi. 896 is the right answer. Parat ekda check kara. Tyanantar ahe 71 multiplied by 12. Ma'am, mala bhavani type kartana chuk zali. Okay, fine. 852 is the right answer. Yes. No, Shreya. 852. 29 multiplied by 29. 841. Very good of you. Yes, very good. Okay, now third standard subtraction problems you have to solve, given on page number 57. पेज नंबर 57 वर दिलेले सबट्रॅक्शन प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे थर्ड स्टँडर्ड. ओके टीचर, नोटबुक मे. हा नोटबुक मे. काय पेज नंबर 57 वर जे सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम दिले ते सॉल्व करायचे आहेत. फोर्थ स्टँडर्ड इज डन राईट. फोर्थ स्टँडर्ड, माइक ऑफ करा सगळ्यांनी. आन्सर चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. इफ द टोटल कॉस्ट ऑफ 3 कंपास बॉक्सेस 57, इफ द टोटल कॉस्ट ऑफ 3 कंपास बॉक्सेस इज रुपीज 90, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 1 कंपास बॉक्स? हियर यू हॅव टू डिवाइड 90 बाय 3. व्हॉट इज द आन्सर? What is the cost of one compass box? Chat box madhe liha, fourth standard. Ye page number 82 hai. Oh, sorry. If 126 peppermint sweets are divided equally between 9 children, how many sweets will each child get? 126 divided by 9. Sangha? Chat box madhe answer liha. Yes. 14 is the right answer. Everyone got it? फक्त रिद्धी आणि स्नेहाने लिहिलंय. कनिष, आर्या, स्पर्श, कार्तिक, काय झालं? सोडवली नाहीत का गणिता? स्पर्श ऑल्सो हॅज रिटन. ओके कनिष, आर्या, व्हॉट हॅपन? टीचर, आम्ही दुसरं लिहिले. मी पेज नंबर 82 सांगितलं ना पण मगाशी. ओके राहू द्या, आपण ते पण, मी ते पण विचारेन. ओके
इन अ फील्ड इफ 987 सैपलिंग्स 79 पे डबल मिले. ओके ओके. इन अ फील्ड इफ 987 सैपलिंग्स आर प्लांटेड इन 7 रोज with an equal number of seedling in each row. How many seedlings are planted in each row? हे मी तुम्हाला सॉल्व करून दिलं, राईट. आपण आता थर्ड बघूया. इफ अ हॉस्टेल हॅज 132 स्टुडंट्स विथ 3 स्टुडंट्स इन 1 रूम, हाऊ मेनी रूम्स आर देअर, रूम्स आर द स्टुडंट्स स्टेइंग. सांगा याचा आन्सर काय येणार, चैट बॉक्स मध्ये लिहा. फोर्टी फोर. वेरी गुड. 44 इज द राइट आंसर. यस. फोर्थ इज हाउ मेनी बुकेट कैन बी मेड फ्रॉम 340 फ्लावर्स विथ 8 फ्लावर्स इन ईच बुकेट. हाऊ मेनी फ्लावर्स विल बी लेफ्ट ओवर. म्हणजे यामध्ये तुमचा पूर्ण भाग जाणार नाही, पूर्णपणे डिव्हिजन होणार नाही, रिमाइंडर विल बी देअर. मग तुम्ही आता क्वेश्चन आणि रिमाइंडर दोन्ही लिहायचं आहे. राईट इट इन अ चॅट बॉक्स. येस. 42 आपका क्वेश्चन होगा एंड रिमाइंडर होगा आपका 4, राइट. यस टीचर. यस. वेरी गुड. इफ वी पुट 104. व्हाट? 104. हु सेड दिस? टीचर रिद्धी. 104 इज व्हाट? नो नो. 20 मधून 16 मायनस कर, किती राहतात? 16. बघा मी सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला, लक्ष द्या, कन्फ्यूज होऊ नका. तुम्ही ऑफलाईन क्लास मध्ये हे काहीच सॉल्व्ह करून दाखवलं नाही नीट, राईट. 340 मल्टीप्लाइड सॉरी डिवाइडेड बाय 8. 8 च्या टेबल मध्ये 3 येत नाही म्हणून आपण काय करणार, 800. हा 3 खाली, त्यानंतर येणार 4. 8 च्या टेबल मध्ये 34 येत नाही पण 32 येतो. 8 4 जा 32. 4 मायनस 2 2 3 मायनस 3 0 आणि त्यानंतर खाली येणार 0. 8 च्या टेबल मध्ये 20 येत नाही पण 20 पेक्षा लहान नंबर येतो 16. 8 2 जा 16 अँड 20 मायनस 16 इज 4. गॉट इट रिद्धी? यस. रिद्धी तुला समजलंय का आता? यस टीचर. हा, कन्फ्यूज होऊ नका बिलकुल. मी तुम्हाला काय सांगितलंय, जो पेपर इझी असेल तो अगोदर सोडवून घ्या आणि डिव्हिजन मल्टिप्लिकेशन सारखे प्रॉब्लेम जर तुम्हाला हार्ड वाटत असतील तर त्याच्यासाठी जास्त वेळ ठेवा आणि ते आरामात सॉल्व्ह करा. ओके. जास्त वेळ म्हणजे एकदम फुकट वेळ घालवायचा नाही, तुम्हाला तुमच्या वेळेत पेपर सबमिट पण करायचा असतो. आता आपण पेज नंबर 79 वरचे पण प्रॉब्लेम पाहूया. ते एकदम इझी आहेत, डायरेक्टली भाग जाणारे दोनच अंकी संख्या आहेत, त्यामुळे तुम्ही ओरली पण मला सांगू शकता. ओके. इफ द टोटल कॉस्ट ऑफ 3 कंपास बॉक्सेस इज रुपीज 90, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 1 कंपास बॉक्स? लिहा चॅट बॉक्स मध्ये उत्तर. 30. तीन कंपास बॉक्सची किंमत आपल्याला 90 रुपीज सांगितले, मग एका कंपास बॉक्सची किंमत किती? 30 रुपये. 30. ओके. नेक्स्ट. इफ 4 किलोग्राम्स ऑफ व्हीट कॉस्ट रुपीज 92,
कनिष्क आता आंसर द्यायचे आहे. तुम्ही हे सॉल्व केलंय ना. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 1 किलोग्राम ऑफ व्हीट. जर 4 किलो गव्हाची किंमत 92 रुपीज आहे तर 1 किलो सॉरी हा तर 1 किलो गव्हाची किंमत किती. यासाठी तुम्हाला 92 ला 4 ने डिवाइड करावं लागणार आहे. सांगा व्हॉट आन्सर डीड यू गॉट. तिचे परत दाखवा. नाइंटी टू डिवाइडेड बाय 4 करा पटकन. नो 32 नाही, 3 पण नाही, 2 पण नाही. 92 ला 4 ने डिवाइड करा. 3 डिजिटचे सगळे सॉल्व केले बरोबर आणि 2 डिजिटचे का असे करताय. 23 इज द राईट आन्सर. येस सी फोर वन जा 4, 4 2 जा 8, 9 - 8 1. 2 will come as it is. 4 3 is 12. Got it? 23 will be your answer. Samajhle? Fourth standard. Have you got it? Okay. Next is, if 31 liters of milk are poured into 4 liter vessels, how many such vessels will be completely filled and how much milk will there be in the partly filled vessels? So here you have to divide 31 by 4. Kara, divide 31 by 4. लिहा आन्सर. क्वेश्चन मध्ये काय येणार आणि रिमाइंडर किती राहणार. कनिष्क अँड आर्या तुम्ही सॉल्व केलेत ना. 79 पेज नंबर. येस क्वेश्चन विल बी 7 अँड रिमाइंडर इज. रिमाइंडर किती राहणार. No sound. Riddhi, I think you have some network issues. So no sound. Yes, 3 will be the reminder. See, Laksha dya, just a reminder ala nahiye tanni. We cannot minus 4 from 3, right? So we will do 4 0. आवाज नाही येते. सो 1 विल बी कमिंग ऍज इट इज. मग 4 च्या टेबल मध्ये 31 येतो का. सांगा चला येतो का 4 च्या टेबल मध्ये 31. स्नेहा टेबल मध्ये 31. येस 31. नो राईट. बट 4 7 जा होत आहे 28 अँड 31 - 28 विल बी 3.
ओके सो यू कैन राइट योर वर्ड प्रॉब्लम्स आंसर एज सेवन वेसल्स विल बी कंप्लीटली फिल्ड एंड देयर विल बी 3 लीटर ऑफ मिल्क रिमेनिंग इन पार्टली फिल्ड वेसल. ओके गॉट इट टीचर तो दाखवा. माइक बंद ठेवा. ओके डन. स्त्री कसा आला 31 मधनं 28 गेल्यावर किती राहतात. थ्री टीचर. हा मग पूर्ण भाग नाही जात तिथे कोणता तरी रिमाइंडर राहणारच तुमचं. ज्या संख्येनं पूर्ण भाग जातो तिथेच खाली 0 येतो. ओके आणि आपल्याला क्वेश्चन मध्येच विचारलाय काय विचारलाय की किती बाटल्या पूर्ण भरतील आणि जे थोडस मिल्क राहील एखाद्या बाटलीत ते किती राहील असं दोन्ही क्वेश्चन विचारले आहेत. त्या क्वेश्चन वरनच तुम्हाला कळायला हवं की यामध्ये तुमचा रिमाइंडर सुद्धा राहणार आहे क्वेश्चन सोबत. ओके गॉट इट. ओके थर्ड स्टँडर्ड एडिशन प्रॉब्लेम्स डन. यस टीचर. यस टीचर. सॉरी सॉरी सबट्रॅक्शन. सॉरी. ओके फोर्थ स्टँडर्ड फोर्थ चा आन्सर सांगा. इफ 49 सीडलिंग्स आर टू बी प्लांटेड इन अ गार्डन इन रोज ऑफ 7 सॅम्पलिंग्स ईच हाऊ मेनी सच रोज विल बी मेड. सांगा 49 7 ने डिवाइड करायचं आहे आपल्याला. 7 च्या टेबल मध्ये 49 येतो. यस कौन सी पोजिशन पे आता है 7. यस 7 7 49. वेरी गुड. 50 इफ 40 चिल्ड्रन स्टैंड इन 5 इक्वल रोज फॉर अ ड्रिंक हाउ मेनी चिल्ड्रन विल देयर बी इन ईच रो. 40 डिवाइडेड बाय 5 इज 5 के टेबल में 40 आता है. यस 8. वेरी गुड. यस 5 8 40. देन लास्ट इज देर आर 87 बीड्स. How many necklaces of 9 beads each can be made and how many beads will be left over? 87 multiplied by 9. आता ह्या मध्ये पण तुमचा रिमाइंडर राहणार. हे सॉल्व केलाय का? सांगा की मी सॉल्व करून देऊ. यामध्ये पण क्वेश्चन सोबत रिमाइंडर राहणार. येस तनिष केलाय टीचर. हा मग काय आला आन्सर? आला 9 आणि रिमाइंडर किती राहिला? 6. व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके मग सगळ्यांना ही गणित समजलीत. आता पेपरला सॉल्व्ह करू शकाल. नेक्स्ट वीक डायरेक्टली पेपर होणार. आता रिव्हिजन नाही घेणार तुमची. ओके नेक्स्ट वीक मध्ये तुमचे डायरेक्टली पेपर घेण्यात येतील. आता तुमची रिव्हिजन घेतली जाणार नाही. ओके थर्ड स्टँडर्ड तुमचे जे सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला चेक करूया. ओके नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय बाय. वेलकम. बाय टीचर. बाय 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 बाय. Bye bye teacher and good bye. Welcome.